दादा, एक तरुणांना आंदोलन केलं, काय नेमकं आपल्यापर्यंत प्रकरण आलेलं, आपण कशा पद्धतीने कारवाई करणार? नाही, आज नियोजनच्या बैठकीसाठी आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं जे विभागीय नाट्य संमेलन 100वा आहे त्याचं स्वागताध्यक्ष असल्यामुळे तयारीसाठी मी आलो आणि सगळे कार्यक्रम व्यवस्थित सुरू आहेत. नियोजनच्या बैठकीला तर नॉर्मली पत्रकारांना परवानगी नसेल, तर ती आजपासून मी ती परवानगी दिली, कारण बा त्यांचं लॉजिक होतं की आम्हाला विधानसभा कव्हर करता येतं, तर इथे काय नाही कव्हर करतात. निवेदनही खूप स्वीकारतो. अचानक मला मी पुढच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर कळलं की माढा तालुक्यातला एक तरुण, त्याच्यावर अन्याय झाला आहे, ते मला भेटू इच्छित होता, तर मला माझ्या काही समोर तो आला नाही आणि ती भेट न मिळाल्यामुळे त्यांनी स्वतःवर रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. तर असा कुठलाही विषय माझ्यासमोर आला नाही. आत्ता मला पत्रकारांनी त्याचं निवेदन दिलं आहे, कारण पोलिसांनी त्याला अटक केली, पोलिसांनी त्याच्यावर निवेदन घेतलं असेल, त्या निवेदनावर तातडीने मी चौकशीचा आदेश देतो आणि आत्ता तर मला पुण्याला जावं लागेल, परंतु त्या तरुणाला पुढच्या प्रवासामध्ये तो येणार नसला तरी निरोप पाठवून मी बोलून घेतो. त्याला असे तीव्र आंदोलन सोलापूरत होतं, त्यांना काय आव्हान असणार, शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं पाहिजे? नाही, मला असं वाटतं की याच्या अशा म्हणजे मी तर काही घाबरतच नाही, परंतु याच्यातून सोलापूरमध्ये पॉलिटिकल लीडर्स, वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक कार्यकर्ते यांचं येण्याचं प्रमाण कमी होईल. तर बापरे, इथे केलं की काहीतरी होतं आणि त्याच्यातून सोलापूर बदनाम होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, ज्या घटनेच्या आधारे देश चालला आहे, त्याच्यामध्ये प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, म्हणजे बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य आहे, पण ती आंदोलनं ही लोकशाही मार्गाने झाली पाहिजे. स्वतःच्या जीवाला वाईट वाटलं असं, म्हणजे आगीसारखी घटना घडणं, स्वतःला पेटलं असतं ते आत्महत्या? नाही, काहीतरी नवीनच प्रकार झाला असता. कोणी आत्महत्या काय करतं, कोणी अंगावर रॉकेल काय ओतून घेतं, याच्यातून आपण आपल्या स्वतःचं नुकसान करतो आणि समाजामध्ये सुद्धा अशी एक दहशत, निगेटिव्हिटी निर्माण होते. तर मी सगळ्यांना आवाहन करेन की बा तुम्हाला उपोषणाचा अधिकार आहे, धरणं धरण्याचा अधिकार आहे, वेळप्रसंगी घेराव घालण्याचा अधिकार आहे, परंतु शाई फेका, कुठेतरी रॉकेल ओतून घ्या, कुठेतरी गाड्या फोडा, हे काही ज्या प्रकारची अतिशय जुनी लोकशाही, मॅच्युअर्ड लोकशाही भारताची सगळ्या जगात मानली जाते, चर्चेतून प्रश्न सुटतील. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.